रस्त्याभावी डोली करून नेण्यात आलेल्या गर्भवती महिलेस आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिला आपल्या जुळ्या बालकांचा डोळ्या देखत मृत्यू पावा लागल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्यातच घडली होती. त्यापाठोपाठ आता जिल्ह्यातून अजून एक अशी भयानक घटना समोर आलेली आहे. ही घटना आहे भिवंडी तालुक्यातील धरणीचपाडा येथील. धरणीचपाडातील एका गर्भवती महिलेत प्रसूतीमध्ये वेदना होत असल्याने रस्त्याअभावी गावकऱ्यांनी तिला चादरीच्या झोळीमध्ये टाकून आरोग्य केंद्रापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला, पण वाटेतच झोळीमध्ये तिची प्रसूती झाली आणि तिच्या डोळ्यात देखत तिचे मूल झोळीमध्ये दगावल्याने या मातीचं काळीज हेलावून गेलं. दर्शना महादू परेल असे बाळ दगावलेल्या मातीचे नाव आहे. भिवंडी तालुक्यातील दिगाशी ग्रामपंचायत हद्दीतील धरणीचपाडा येथील दर्शना परेल या गर्भवती महिलेस 1 सप्टेंबर रोजी प्रसूतीमध्ये वेदना होऊ लागल्या. वेदना असह्य झाल्याने तिला प्रसूतीसाठी दिगाशी येथील 1 किलोमीटर अंतर असलेल्या आरोग्य केंद्रापर्यंत गावकरी घेऊन निघाले. मात्र रस्त्याअभावी झोळीमध्ये टाकून जंगलातून तसेच पाण्याच्या ओढ्यातून वाट काढत पायपीट करत असतानाच वाटेतच झोळीमध्ये तिची प्रसूती झाली. मात्र आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने तातडीने उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे झोळीतच या मातेच्या डोळ्यात देखत बाळाचा मृत्यू झाला. आपल्या डोळ्यासमोर दर्शनाला आपल्या मुलाचा मृत्यू पाहावा लागला हे शासकीय यंत्रणेचे अपयश आणि दुर्दैव मानावे लागेल. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही घटना घडून 24 तास उलटून देखील कुठलाही शासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी या महिलेच्या कुटुंबियाची भेट घेतली नसल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केले. धरणीचपाडा येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने तातडीने आरोग्य सेवा मिळत नाही, त्यामुळे या भागामध्ये नागरिकांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. दर्शनाला आरोग्य सेवा मिळण्यासाठी 1 किलोमीटर चादरीच्या झोळीमधून पायपीट करत जंगल तसेच पाण्याच्या ओढ्यातून वाट काढत दवाखाना गाठायचा होता. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील जिल्ह्यातील भिवंडी व शापू तालुक्यातील अनेक गावपाड्यात आजही रस्ते वीज पाणी आणि आरोग्य यासारख्या प्राथमिक सुविधा आदिवासींना मिळालेल्या नाहीत. आजही येथील आदिवासींना रस्त्याअभावी डोळी करून पायपीट करत दवाखान्यात जावे लागत आहे, तर वेळेत आरोग्य सेवा न मिळाल्याने प्राण गमवावे लागत आहेत. राज्य शासनाचा 1 कोटी रुपयाचा निधी मिळून सुद्धा राज्य शासनासह लोकप्रतिनिधींनी या मूलभूत सुविधांकडे तातडीने लक्ष देणे आता गरजेचे आहे. कोण काय करणार म्हणून पहिला असा केला तरी पण त्यांचा डोलं उघडलं नाही. आता एवढा तर लहान पोर या झाला, उद्या सकाळी मोठा झाला तर काय करणार आहे.